टॉक ऑन टच हे ॲप प्ले स्टोअरमधून इन्स्टॉल केल्यानंतर आपण हे ॲप वापरू शकता. टॉक ऑन टच हे ॲप वापरण्यासाठी मोबाईलच्या मेन्यूमध्ये जाऊन टॉक ऑन टच या ॲपवर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर वेलकम स्क्रीन येईल व नंतर ॲक्टिवेशन फॉर्म समोर दिसेल. त्यामध्ये युजरने आपले नाव व शहराची नोंद करून ॲप ॲक्टिवेट करणे गरजेचे आहे. ॲप ॲक्टिवेट झाल्यानंतर आपणास होम स्क्रीन दिसेल. त्यानंतर या बटणावर क्लिक करून मेन्यूमध्ये जावे व माय प्रोफाईलवर क्लिक करावे. यानंतर समोर आलेल्या फॉर्मप्रमाणे आपली सर्व माहिती भरावी. यामध्ये आपण आपली मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीचे नाव, पॉलिसी नंबर व पॉलिसी नूतनीकरणाची तारीख भरावी, जेणेकरून आपणास आपल्या पॉलिसी नूतनीकरणासंबंधी एक महिना अगोदरपासून सूचना देण्यात येईल. युजरने त्याला आवश्यक असलेल्या डॉक्टरांची माहिती मिळवण्यासाठी होम स्क्रीनवर दिलेल्या पर्यायानुसार म्हणजेच आजारांची लक्षणे, डॉक्टर स्पेशालिटी, एरिया, शहर, डॉक्टरांचे नाव तसेच रुग्णालयाच्या नावानुसार पर्याय निवडून फाइंड डॉक्टर या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्यासमोर आपण निवडलेल्या पर्यायानुसार नजीकच्या डॉक्टरांची लिस्ट स्क्रीनवर दिसेल. याचबरोबर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये नोंद केलेल्या मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीची कॅशलेस सुविधा ज्या डॉक्टरांकडे उपलब्ध आहे अशा डॉक्टरांच्या नावासमोर हिरव्या रंगाची बरोबर चिन्हाची खूण येईल. आपणासमोर डिस्प्ले झालेल्या लिस्टमधून ज्या डॉक्टरांची माहिती आपणास हवी आहे त्यावर क्लिक केल्यास त्या डॉक्टरांची संपूर्ण माहिती म्हणजेच डॉक्टरांचे नाव, फोटो, डिग्री, स्पेशालिटी, अनुभव, त्यांच्या रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता, OPD टायमिंग्स, फोन नंबर याचबरोबर ते डॉक्टर इतर रुग्णालयात उपलब्ध असल्यास त्या रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता, OPD टायमिंग्स, फोन नंबर आणि याचबरोबर त्या डॉक्टरकडे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा व कॅशलेस सुविधांची सविस्तर माहिती आपणास प्राप्त होईल. ही माहिती आपणास आपल्या मित्रपरिवारास पाठवण्याकरता शेअर बटनवर क्लिक करून पाठवता येईल. टॉक ऑन टचमुळे तुम्हाला ब्लडमधील शुगर, BP, वजन या विषयाची नोंद नियमितपणे ठेवता येईल. त्यासाठी माय हेल्थ रेकॉर्डमध्ये जा, त्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदी येथे पाहता येतील. रक्तातल्या साखरेची नोंद ठेवण्यासाठी माय हेल्थ रेकॉर्डमधल्या ब्लड शुगर लेवल यावर क्लिक करा. मग तुम्हाला ब्लड शुगरची नोंद करण्यासाठी वेगवेगळे भाग दिसतील. त्यात तारीख, फास्टिंग शुगर, खाल्ल्यानंतरची शुगर, रँडम शुगर आणि त्यावरची टिप्पणी असे विभाग असतील. आवश्यक भाग भरून नोंद पूर्ण करा. जेव्हा तुम्हाला तुमचा अहवाल नोंद पाहायची असेल तेव्हा त्यावर क्लिक करा. तुम्हाला तारीख आणि वेळेनुसार अहवाल दिसेल. आपला अहवाल तुम्ही डॉक्टरांना शेअर विथ डॉक्टर या विभागातून करू शकाल. त्यासाठी योग्य डॉक्टर सर्च ऑप्शनमधून निवडा आणि अहवाल शेअर करा. ब्लड शुगर सारखंच BP, वजन याच्या नोंदीही तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचवा. आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की टॉक ऑन टच आपण खूप सोप्या पद्धतीने वापरू शकतो. या प्रभावी ॲप्लिकेशनमुळे डॉक्टर आणि रुग्ण यांना खूप सोप्या पद्धतीने संपर्कात राहता येईल. टॉक ऑन टच वापरा आणि आपल्याला हवा तो डॉक्टर कसा, कधी, कुठे, केव्हा भेटेल याची काळजी करणं विसरा.